पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारने पारित केलेले 3 कृषी कायदे रद्द केल्याचा निर्णय घेतल्याने सांगलीमध्ये काँग्रेसने जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करत नागरिकांना साखर वाटून यावेळी काँग्रेस आघाडीने आनंदोत्सव साजरा केला. 1.5 वर्षापासून 3 कृषी कायदे विरोधात दिल्ली येथे कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन चालू होते. आज मोदी सरकारने कृषी कायदा मागे घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिलेबी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या वर्षभरापासून दिल्ली आणि परिसरामध्ये 3 कृषी कायदे रद्द करा या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनाचा आज गोड शेवट झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे नतमस्तक व्हावं लागलं, चुकावं लागलं आणि हा देशभरातल्या शेतकऱ्यांचा विजय आहे. आम्ही म्हणेल तोच कायदा, आम्ही म्हणेल तीच दिशा. हा जो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारचा डाव होता तो डाव देशभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी हाणून पाडलेला आहे आणि शेतकरी एकजुटीचा हा विजय झालेला आहे. यापुढच्या काळामध्ये नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या नादाला लागण्याचा प्रयत्न करू नये. यापेक्षा त्यांनी या कायद्यापेक्षा स्वामीनाथन आयोग लागू करावा, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा आणि या मागण्या जर मान्य केल्या तर निश्चितच शेतकऱ्यांचा विजय होईल, शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. आज कृषी कायदे रद्द केल्याबद्दल, नरेंद्र मोदी सरकारला झुकावं लागल्याबद्दल आणि शेतकऱ्यांचा विजय झाल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी पेढे वाटले, जिलेबी वाटून हा आनंद साजरा केलेला आहे आणि हा शेतकऱ्यांच्या एकजुटीला हा सलाम आहे. मोदी सरकारने गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी देशाच्या राजधानीमध्ये काळ्या कायद्याविरोधात आंदोलनाला बसले होते, परंतु या हरामखोर नालायक मोदी सरकारने या शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडून काढण्यासाठी शेतकऱ्यांना अंगावर गाड्या घालून मारण्याचं पाप केलं. परंतु आज शेतकरी असेल, कामगार असेल, यांच्या एकजुटीचा आज विजय झालेला आहे आणि आदरणीय भारताच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जयंती दिवशी या मोदी सरकारची हुकूमशाही आज परतीच्या प्रवासाला लागलेली आहे असंच म्हणावं लागल. आणि हा शेतकरी, कामगार, दीनदुबळ्या वर्गाचा आज विजय झालेला आहे आणि या मोदी सरकारनं काळे कायदे मागे घेतले म्हणून आम्ही संबंध काँग्रेस कमिटीच्या आणि फ्रंटल आघाडीच्या वतीनं जल्लोष साजरा करत आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून सुधारित कृषी कायद्याविरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 सुधारित कृषी कायदे मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा केली. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे मागे घेतले जाणार आहेत. गुरु नानक जयंतीनिमित्त देशाला संबोधित करत असताना त्यांनी ही घोषणा केली आहे. शुक्रवारी याबाबत सकाळी घोषणा होताच मिरजेतील राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. साखर आणि पेढे वाटण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने केंद्र सरकारवर टीका करत हे कायदे रद्द व्हावेत या मागणीसाठी अनेक शेतकऱ्यांचा यात बळी गेला आहे, या अगोदरच हे कायदे रद्द व्हायला हवे होते असे सांगत हे कायदे रद्द होण्यामागे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला आहे अशी आशंका व्यक्त करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या मिरज शहर अध्यक्ष वंदना चंदनशिवे, जिल्हा उपाध्यक्ष राधिका हारगे, ज्योती आदाटे, अनिता पांगम, संध्या आवडे, प्रियंका तुपलोंडे, पूजा कांबळे, छाया पांढरे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मार्केटमध्ये आम्ही आनंद साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत आणि एक गेली 1.5 वर्षी शेतकऱ्यांनी अन्याय सहन केला आहे. तिथं तर आज शेतकऱ्यांना न्याय मिळायला, शेतकरी विजेती झाले, कारण शेतकऱ्यांचा लढा हा खूप दिवसापासून सुरू होता. हा विजय शेतकऱ्यांचा आणि लोकशाहीचा आहे. बीजेपी सरकारला त्यांच्यासमोर माघार घ्यावी लागली. कृषीविषयक जे कायदे होते ते रद्द करून किंवा माघार घेऊन त्यांनी मोठा दिलासा दिलेला आहे शेतकऱ्यांना. आज शेतकरी वर्ग हा 2 वर्ष झालं आंदोलन करत होता, त्यासाठी त्यांना न्याय मिळाला आणि याच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी महिला आघाडीकडून सांगली मिरज दोन्ही असं मिळून आम्ही आज इथं मिरज मार्केटमध्ये पेढे, साखर तसेच फटाके वाजवून आनंद उत्सव व्यक्त केलेला आहे.